माननीय श्री उद्धवजी ठाकरे माझी मुख्यमंत्री महाराष्ट्र महाराष्ट्राने जे पाहिलं आणि तुमच्या तोंडून जे ऐकलं त्याची दखल घेऊन अत्यंत व्यथित मनाने आज तुम्हाला हे पत्र लिहित आहे हे पत्र माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या खासदार मुलाचं नाही हे पत्र आहे रुद्रांश श्रीकांत शिंदे या दीड वर्षाच्या निरागस चिमुकल्याच्या बापाचं माझं हे पत्र तुम्ही नीट सहृदयतेने पूर्णपणे वाचावं अशी तुम्हाला सुरुवातीलाच हात जोडून विनंती उद्धवजी तुम्हाला आठवतय का तुम्ही काल काय बोललात ते माझ्या रुद्रांशचा उल्लेख करून त्याचा नगरसेवक पदावर डोळा आहे असं वक्तव्य केलं तुम्ही उद्धवजीच्या डोळ्यात फक्त आणि फक्त निरागसता भरलेली आहे ज्या डोळ्यातून केवळ आणि केवळ निर्मलता ओसंडून वाहते आहे असे डोळे खुर्चीकडे लागलेले आहेत असं वक्तव्य करताना तुम्हाला काहीच वाटलं नाही उद्धवजी माझे वडील राज्याचे मुख्यमंत्री आहेत मी खासदार आहे पण आम्ही शेवटी रक्तामासाची भावभावना असलेली माणसंच आहोत तुम्हाला कल्पना आहे का कालच्या तुमच्या वक्तव्याने आमच्या कुटुंबातील लोकांना किती धक्का बसला आहे तो खर तर हे खूपच खाजगी पातळीवरच आहे पण ते सांगणं मला भाग पडत आहे तुम्ही काल जे बोललात ते ऐकून बाळाची आई व बाळाची आजी कमालीच्या दुखावल्यात धास्तावल्यात डोळ्यात अश्रू दाटून आले त्यांच्या ज्या चुमुकल्याचं चा दुडूदुडू चालणं त्याचं बोबडं बोलणं हसणं खिदळणं हे देवाचं देण आहे अशी आपली श्रद्धा आहे त्याच्याविषयी एक राजकारणी माणूस असं कसं बोलू शकतो हा प्रश्न त्यांना पडलेला आहे आणि त्याचं उत्तर माझ्याकडेही नाही तुमच्याकडे आहे तुम्ही तुमची पातळी सोडलेली असली तरी आम्ही सोडलेली नाही आणि सोडणारही नाही आणि म्हणूनच एक सांगतो उद्धवजी पुढच्या काळात आजोबा व्हाल कल्पना करा उद्धवजी त्या तुमच्या नातवाबद्दल नातीबद्दल तुम्ही जे काल बोललात तसं कोणी बोललं तर काय अवस्था होईल तुमची आणि तुमच्या कुटुंबाची देवकरोनी तसं त्यांच्याबद्दल कोणीही न बोलो ही माझी एका बापाची मनापासून सदिच्छा आहे असो पत्राच्या शेवटी एका बापाची हात जोडून डोळ्यात पाणी आणून विनंती राजकारण होतच राहील हो टीका टिप्पणी होतच राहील पण त्यात निरागस्तेला ओढू नका पाप आहे हे आणि तेही कुठेही फेडता येणार नाही असं त्या बापाचे धनी होऊ नका कृपा करा कळावे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे एक दुखावलेला बाप राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका